Hello everyone. So today we are going to end our syllabus. Okay, about the sixth chapter in servlet. Okay. So अपन हल्ले points आये थे अपन उस वक्त तो अपना syllabus का end होता है. तर servlet पर भी बोलता ना अपन एक Java dot servlet package बदल आप थोड़ा फार discuss कराए जाए. तो अंतर पर next point cookie था सिंग. Okay. Last practical ला अपन last lecture ला अपन practical बगैर ले how to execute a program for servlet. So you can make practice over this. Okay. So javax.servlet package contains number of packages, okay, that is number of classes and interfaces. Okay, we will discuss few of them here that describe and define the contracts between the servlet class and runtime environment. Okay, so like jay server side programming and apply runtime environment hecha madle je ka communication ahe tyade apan classes kiwa interfaces use karto. Okay, itar ta kai interfaces dille ahet. पहिला सर्वलेट सो सर्वलेट डिफाइन्स मेथड दैट ऑल सर्वलेट मस्ट इम्प्लीमेंट. ओके सो इट विल डिफाइन ऑल द मेथड्स दैट आर नेसेसरी फॉर द सर्वलेट. ओके देन द सर्वलेट कॉन्फिग आहे सर्वलेट कॉन्फिगरेशन ऑब्जेक्ट यूज्ड बाय सर्वलेट कंटेनर टू पास इन्फॉर्मेशन ड्यूरिंग द सर्वलेट इनिशियलायझेशन. म्हणजे सर्वलेट कॉन्फिग काय करणार आपले जे आपले इनिशियल स्टेज आहे. ओके तो सगळे आपले डिफाइन करणार आहे the servlet context. So it's defines a set of method that servlet uses to communicate with servlet container. That is, for example, MIME type of file, dispatch request and write a log file. म्हणजे आपण ज्या बरेचदा आपण डिस्कस करतो की लॉग फाइल मध्ये रेकॉर्ड वगैरे असतात या सगळ्या मेंटेन करायचं काम आपलं सर्वलेट कंटेक्स्ट फाइल करतं किंवा सर्वलेट कंटेक्स्ट करतं. एंड द सर्वलेट रिक्वेस्ट एंड सर्वलेट रिस्पॉन्स बोथ आर दीज इम्पॉर्टंट फॅक्टर्स दॅट इज डिफाइन्स ऑब्जेक्ट टू प्रोवाइड क्लायंट रिक्वेस्ट इन्फॉर्मेशन टू द सर्वलेट. म्हणजे आपण एखादी रिक्वेस्ट आपण सर्वलेटला पाठवत असतो त्या केसमध्ये आपण सर्वलेट रिक्वेस्ट यूज करतो आणि त्याचा जो रिस्पॉन्स असतो आपल्या सर्वलेटचा आपण युजिंग सर्वलेट रिस्पॉन्स आपण यूज करतो. सो सर्वलेट रिस्पॉन्स इज डिफाइंड एंड असिस्ट सर्वलेट इन सेंडिंग द रिस्पॉन्स टू द क्लायंट. ओके नेक्स्ट आहे पॅकेज अजून आपल्या कंटिन्यू आहेत. आता आपण दोन टाइप बघितलं जेनेरिक आणि स्ट्रीम सर्वलेट. त्यामध्ये स्ट्रीम बघायचं आहे तर इट डिफाइन्स जेनेरिक प्रोटोकॉल इंडिपेंडेंट. आपण जे दोन टाइप बघितलं होतं त्यामध्ये जेनेरिक हा प्रोटोकॉल इंडिपेंडेंट असेल आणि आपला एचटीटीपी हा प्रोटोकॉल डिपेंडेंट असेल त्यामुळे आपण एचटीटीपी स्पेसिफिकली आपण युज करतो. ओके सो याच्यामध्ये कसं आहे की सर्वलेट कंटेन्स ऍट्रिब्यूट दॅट इज दिस इज द इव्हेंट क्लास फॉर नोटिफिकेशन अबाउट द चेंजेस टू ऍट्रिब्यूट्स ऑफ अ सर्वलेट कंटेक्स्ट. ओके अँड सर्वलेट कंटेक्स्ट इव्हेंट हा काय करेल की दिस इज द इव्हेंट फॉर नोटिफिकेशन अबाउट द चेंजेस टू द सर्वलेट कंटेक्स्ट वेब ऍप्लिकेशन. म्हणजे आपण एखादा चेंजेस वगैरे केले असतील तर त्याचा आपण नोटिफिकेशन पाठवतो. सर्वलेट इनपुट स्ट्रीम सर्वलेट आउटपुट स्ट्रीम. सो सर्वलेट इनपुट स्ट्रीम काय करतं इट प्रोव्हाइड द इनपुट स्ट्रीम फ्रॉम रीडिंग द बायनरी डेटा फ्रॉम अ क्लायंट रिक्वेस्ट. जसं आपण मागच्या बघितलं होतं आपण बफर वगैरे युज करतो बाईट वगैरे युज करतो आणि तो डेटा आपण रीड करून पुन्हा आपण टू स्ट्रिंग युज करून आपण कन्वर्ट करतो. त्याचप्रमाणे सर्वलेट इनपुट स्ट्रीम हा त्या पद्धतीने बायनरी डेटा इट विल से डेटा फ्रॉम अ क्लायंट रिक्वेस्ट टू अ सर्वर अँड सर्वर आउटपुट स्ट्रीम काय करेल फॉर सेंडिंग बायनरी डेटा टू द क्लायंट. अशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन करत असतो. हे झाले आपले सगळे बेसिक आपलं सर्वलेट बद्दल. त्यानंतर आपलं नेक्स्ट बघायचं आहे कुकी. आता कुकीज बद्दल तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असाल. आता कुकी डिस्कस करायचं मला विचार मला थोडंफार सांगायचं की आपण एखादं कुठं बँकिंग ऍप्लिकेशन किंवा एखादं ऍप आपण लॉग इन करतो ठराविक वेळ जर आपण कंटिन्युअसली युज केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतं. त्याला आपण म्हणतो सेशन्स म्हणतो. ओके किंवा काही वेळेला आपण काय होतं की एखादं वेबसाईट आपण वारंवार ओपन करत असतो. एखादी वेबसाईट से फॉर एक्झाम्पल गुगल डॉट कॉम असेल किंवा जीमेल असेल तर ज्या तुम्ही फर्स्ट टाइम एखादी वेबसाईट ओपन करता तेव्हा तुम्हाला त्या ओपन होण्यास जास्त वेळ लागतो. सेकंड टाइम तर तीच वेबसाईट तुम्ही ओपन केलं तर कमी वेळात ओपन होते. याचा रिझन म्हणजे काय तर कुकी. सो कुकी इज अ क्लास. ओके इट्स क्रिएट अ कुकी दॅट इज अ स्मॉल अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन
sent by servlet to a web browser, saved by the browser and later sent back to the server. म्हणजे जे तुम्ही फर्स्ट टाइम एखादी वेबसाइट ओपन करता त्यावेळी सर्वलेट काय करतं त्याचा रिस्पॉन्स तुमच्या वेब ब्राउझरला येतो. दिस ब्राउझर विल सेव दॅट इन्फॉर्मेशन अँड सेंड बॅक टू सर्वर इफ एनी चेंजेस. ओके, समजा फेसबुक डॉट कॉम आपली फर्स्ट टाइम आपण आपल्या ब्राउझर मधून ओपन करतोय तर तुम्हाला ती जी ब्राउझरची रिक्वेस्ट सर्वलेटला जाणार, सर्वलेटवरून तुमच्या ब्राउझरला येणार आणि ब्राउझर सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करणार. नेक्स्ट टाइम तुम्ही समजा एखादं परत फेसबुक डॉट कॉम ओपन केलं त्याचा ओपन करायचा जो स्पीड आहे तो फास्ट असेल. जर काय चेंजेस असतील तो ऑटोमॅटिकली त्याचा ब्राउझरला रिफ्लेक्ट करेल. दॅट इज द मेन टास्क ऑफ कुकी. ओके, कुकी व्हॅल्यू कॅन युनिकली आयडेंटिफाय अ क्लायंट. सो कुकीज आर कॉमन यूज फॉर सेशन मॅनेजमेंट. याचा आपण यूज आपण सेशन मॅनेजमेंट साठी सुद्धा करू शकतो. सो कुकी हॅज अ नेम अँड सिंगल व्हॅल्यू. ओके, कुकी हॅज अ नेम a single value and optional attributes such as comment, path, domain qualifiers, maximum age, version number. Maximum age म्हणजे किती वेळ तुम्हाला ती व्हॅलिड ठेवायची आहे. काही वेळेला कुकीजला आपण वर्जन नंबर टाकतो. या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या जातात. सम वेब ब्राउझर्स हॅव बग्स इन दे हँडल ऑप्शनल अट्रिब्युट, सो यूज देम स्पेरिंगली टू इम्प्रूव्ह द इंटरऑपरेबिलिटी ऑफ द युअर सर्वलेट. ओके, त्यामुळे आपल्याला कुकीज आहेत त्या केअरफुली युज करावं लागतात. आता कुकीज मध्ये कसं आहे बघा, दोन आहेत फंक्शन्स, दॅट इज मेथड्स ऍड कुकी अँड गेट कुकीज. सो पहिला आपण काय करतो बघा, सर्वलेट सेंड्स कुकीज टू द ब्राउझर बाय युझिंग द ऍड कुकी. सुरुवातीला आपली जी रिक्वेस्ट आहे, दॅट इज सर्वलेट सेंड्स द कुकीज टू द ब्राउझर, दॅट इज ऍड कुकी. यावर काय होतं, आपल्या ब्राउझर सगळ्यात कुकी जो बेसिक डेटा आहे तो सगळा सेव्ह होतो. विच ऍड्स द फील्ड टू द HTTP रिस्पॉन्स हेडर टू सेंड द कुकीज टू द ब्राउझर वन ऍट अ टाइम. ओके, द ब्राउझर एक्सपेक्टेड टू सपोर्ट 20 कुकीज फॉर इच वेब रिक्वेस्ट ऑर वेब सर्व्हर. म्हणजे एका वेबसाईट साठी 20 कुकीज तो सेव्ह करू शकतो आणि जास्तीत पूर्ण सगळ्या वेबसाईटच्या मिळून आपण 300 कुकीज सेव्ह करू शकतो. ओके, और इट कॅन हॅव 4KB. ओके, काही वेळा आपण मेमरी मध्ये डील करत असतो त्या केस मध्ये 4KB आपण सेव्ह करू शकतो. द ब्राउझर रिटर्न्स अ कुकीज टू द सर्वलेट बाय ऍडिंग फील्ड्स टू HTTP रिक्वेस्ट हेडर्स. ओके, अँड दॅट कुकीज कॅन बी रिट्रायव्ह बाय गेट कुकीज मेथड. ओके, आपण ज्या ऍड केलेल्या कुकीज आपण गेट रिट्रायव्ह सुद्धा करू शकतो. सेव्हरल कुकीज माइट हॅव द सेम नेम बट डिफरंट पाथ ऍट्रिब्यूट्स. ओके, some of the methods, that is first one is clone. This will override the standard java.language.object.clone method to return a copy of this cookie. त्यानंतर get comment आहे. This returns the comment describing the purpose of the cookie. मी आपण काही वेळेला आपण purpose वर टाकू शकतो. त्यानंतर get domains, म्हणजे कोणत्या domain साठी आपण use केले तो returns the domain name. त्यानंतर maximum age किंवा max m set सुद्धा करू शकतो आणि get सुद्धा करू शकतो. आता इथं काय होणार, गेट एज होणार, आपला व्हॅलिडिटी किती आहे आपल्या कुकीची. ओके, त्यानंतर गेट नेम, दिस विल रिटर्न द नेम ऑफ अवर कुकी. त्यानंतर गेट पाथ, सो दिस विल रिटर्न द पाथ ऑन द सर्व्हर टू विच द ब्राउझर रिटर्न्स द कुकी. त्यानंतर गेट व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ द कुकी. प्रत्येक आपण कुकीला एक व्हॅल्यू सेट करत असतो. ठीक आहे, त्या व्हॅल्यू ऑफ द कुकी आपल्याला पाहिजे तर गेट व्हॅल्यू करू शकतो. त्यानंतर गेट वर्जन नंबर, मग आपण ऑप्शनल पॅरामीटर डिस्कस करत होतो. पाथ, नेम, गेट व्हॅल्यू, वर्जन नंबर, या सगळ्याची माहिती आपल्याला इथून मिळू शकते. ओके, सो दिस विल ऑल कव्हर अवर दॅट इज कुकीज पार्ट. सो अपार्ट फ्रॉम दिस, द जनरल वर्किंग ऑफ द कुकीज इज, फर्स्ट ऑफ ऑल क्लायंट विल सेंड रिक्वेस्ट टू द सर्व्हर. Server will send cookies to the browser, cookie information to save to, into the browser. Browser cookies save karen. त्यानंतर तो काय करेल, आपला responses देईल तो. Next time तुमचा same website किंवा same information आपण deal करत असेल तर servlet ला contact न करता आपण त्या ब्राउझर थ्रू सगळ्या कुकीज आपण ऍक्सेस करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला कुकीज वर्किंग होत असतो. त्यानंतर सेशन मॅनेजमेंटच्या बाबतीत बोलायचं गेलं,
तर सेशन मध्ये बोलायचं झालं की आपण काय करतो, सेशन मेंटेन करतो जी कुकी मध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करत असतो, झाले व्हर्जन नंबर असेल, तर अशा पद्धतीने आपण आपल्या ज्या कुकीज आहेत त्या आपण सेशन मॅनेजमेंट साठी युज करतो. तर सेशन म्हणजे काय, जे आपण लॉग इन करतोय त्याचा तो आपण एंड होईपर्यंत जो मिडल पार्ट आहे दॅट इज द सेशन मॅनेजमेंट. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ आवर सिलेबस. सो वी विल डिस्कस द प्रॅक्टिकल पॉइंट इन द प्रॅक्टिकल सेशन इन आवर कॉलेज. ओके, थँक्यू.